महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही नाही देणार। बीडला त्याने आमदारांची घरं जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेल जाळली, हल्ले केले, त्यांच्या बायका मुलांचे जीव धोक्यात घातले, राख रांगोळी केली त्यांच्या घराची। त्यावेळेला छगन भुजबळ तिथे गेला, 16 तारखेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि 17 तारखेला आंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली। अरे सगळ्यांनाच कुंदी व्हायचं, मग या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे का नाही? तर सगळा मराठा संपणार आहे। आज सुद्धा आज म्हणतो ना सगळं आरक्षण भुजबळने खाल्लं। अरे सत्ता आम्ही 54% आहोत, आम्ही म्हणतो जनगणना करा, करा जनगणना, किती आहात मोजा, मोजा डोके आमची। मदारी मेहतर मुसलमान हा सुद्धा पोहोचला रायगडावर आणि महाराजांनी सांगितलं, माग तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, महाराज मला काय नको, फक्त ह्या सिंहासनाची जबाबदारी, त्याची साफ सफाई ही फक्त मदारी मेहतर करील, आणखीन कुणी नाही। काय नाही, ही अशी माणसं होती, बारा बलुतेदार, बहिरजी नाईक रामोशी, सदोबा माळी माळी, संभाजी करवर धनगर, नेमाजी शिंदे धनगर, एसाजी गायकवाड माळी, शिवा काशी नावी, जेव्हा महाला नावी, एसाजी कंक कोळी, सूर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंग्रे कोळी, बाजीप्रभू देशपांडे कायस्त, मदारी मेहतर मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महार महा, सिद्धाप्पा महा, हे अशी सगळी माणसं होते। तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपतींनी, पण आता आता वेगळं चाललंय गडाव। छत्रपती शिवाजीचं नाव घेतात शिवाजी महाराजांचं आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात। मागच्या ऑगस्ट सप्टेंबर 2 महिने मला शिव्या देत होता हा तिथला नवा नेता, मी काही केलं बोललो नाही, पण बीडला त्याने आमदारांची घरं जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेल जाळली, हल्ले केले, त्यांच्या बायका मुलांचे जीव धोक्यात घातले, राख रांगोळी केली त्यांच्या घराची। त्यावेळेला छगन भुजबळ तिथे गेला आणि जायच्या अगोदर आणि गेला आणि सांगितलं, आता छगन भुजबळ गप्प बसणार नाही, तुम्ही अशा रीतीनं जे ओबीसींना आणि या सगळ्या लोकांना वेठी धरू शकत नाही, त्यांची खरं दर जाळण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? छगन भुजबळ तिथे गेला, अंबडच्या लोकांनी आले, भुजबळ साहेब मिटिंग घ्यायची कुठे? या नव्या नवा जो नेता आहे ना त्याच्या अड्ड्यामध्येच जवळच, म्हटलं येतो। 16 तारखेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि 17 तारखेला आंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली। मी सांगितलं मंत्री आमदार हे सगळं नंतर, पहिल्यांदा हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे आणि हा महाराष्ट्र सगळ्यांचा, कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, हा मराठा विना राष्ट्र, मराठा म्हणजे आपण सगळे, मराठा विना राष्ट्र गाडा न चालले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा, हा महाराष्ट्र असा लोळा पांगळा होऊन जाईल, गावागावातून हल्ले होत आहेत, आमच्या नाभिक बांधवांच्या दुकानावर हल्ले होतात, लहान लहान मुलांची डोकी फोडली जात आहे, अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत। रात्री 12 वाजता एसपीला फोन कर, याला फोन कर, काय चाललं, कशासाठी? तुम्हाला आरक्षण पाहिजे? जे काही कायद्या नाही ते घ्या, आम्ही काही मागतच नाही, आम्ही सांगितलं आमच्या आरक्षणाला धक्का लागू नका, आम्ही काही मागत नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या। खरं म्हणजे इथं मराठा समाज, तिथे पटेल पाटीदार, आमका तिकडे जाट, ह्या सगळ्यांची मागणी होती ओबीसीमध्ये, पण मोदी साहेबांनी 10%
ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण दिलं. वरची सगळी आंदोलनं बंद. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10% साडेआठ टक्के मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं, त्याचा फायदा त्यांनी घेतला. अरे तुम्ही हेही घेतलं कुणबी म्हणून इकडेही तुम्ही येऊ राहिला, परत मराठा आरक्षण पण तुम्हाला पाहिजे. अगोदर म्हणाले नोंदी आहेत तिकडे तेलंगणामध्ये. आम्ही म्हटलं बा ठीक आहे, खरं असेल तर घ्या कुणबी. मग म्हटलं सगळा मराठवाड्यालाच घ्या, सगळा मराठवाड्यात मराठा त्यांना ओबीसी दाखले द्या, कुणबी द्या, मग महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. अरे सगळ्यांनाच कुणबी व्हायचं, मग या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे का नाही, तर सगळा मराठा संपणार आहे काय विचार आहे. बरं कुणबी व्हायचं परत सांगतं, आम्ही मराठा आम्ही मराठा. ते एका जातीसाठी लढतात हे खरं आहे, ते एकटेच भाषण करतात. आमच्याकडे अनेक लोक भाषण करतात, काय करणार, माझ्याकडे 334 जाती आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला मला प्राधान्य द्यावं लागतं, प्रत्येक जातीचा लीडर येऊन बोलतो आणि त्याचं ऐकावं. आम्ही सगळं एक, मी एका जातीचं प्रतिनिधित्व आम्ही करत नाही, आम्ही संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. ओबीसी वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आणि तुम्ही महाराजांचं नाव घेणार, हल्ले करणार. अरे महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलांनी शोधून काढली. महात्मा ज्योतिराव फुलांनी पहिलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा नेला 350 गोव्यांचा. दुसरा पोवाडा मुस्लिम शाहीर अमर शेख यांनी नेला. आणि हे सगळे पोवाडे आणि स्वतःचा पोवाडा अण्णाभाऊ साठे यांनी अख्ख्या जगात गायले. शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलांनी सुरू केली. अरे आम्ही शिवाजी महाराजांचे नाही, तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमदारांच्या बायका पोरांवर का, तर कोणी तेली आहे, कोणी माळी आहे, कोणी अमुक आहे, काही मराठा आमदार त्यांच्याही घरावर हल्ले, तर कशासाठी? तुम्हाला काय पाहिजे ते मागा ना तुम्ही. आणि आज सुद्धा हा जो म्हणतो ना सगळं आरक्षण भुजबळांनी खाल्लं, अरे सत्ता आम्ही 54% आहोत. आम्ही म्हणतो जनगणना करा, करा जनगणना, किती आहात मोजा, मोजा डोकी आमची. समीर भुजबळांनी ठराव मांडला होता 2010 साली तिकडे पार्लमेंटमध्ये, गोपीनाथराव मुंडे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि मग सगळे लालू प्रसाद यादव असतील, मायावती असतील, सगळे लोक उभे राहिले, 100 खासदार उभे राहिले. जनगणना करा. गोपीनाथराव म्हणाले अरे मेंढ्या बकऱ्या गाई म्हशी तुम्ही मोजता, आमचे माणसं मोजा की. हो म्हटले, परंतु ते काही झालं नाही. काय करायचं आता, परत एकदा लढाईचे दिवस आले तर काय. महाराजांच्या बद्दल जे महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे ते आपल्याला आता करावं लागणार आहे. महाराजांच्या बद्दल महात्मा फुले म्हणतात, सोसिले उन्हा तान्हाला, भ्याला नाही पावसाला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरी सहनला, लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला. सगळ्या राज्यक्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला जी छत्रपतींनी केलं, हे तुम्हाला आम्हाला लहान 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 लोकांना बरोबर घेऊन हे सगळं करायचं आहे. सगळ्यांना न्याय देण्यासाठी हे सगळं करायचं आहे. मग अशी तुम्हाला सांगितलं की हे सगळे संत सुद्धा असेच होत्या, सगळे संत वेगवेगळ्या समाजाचे, लहान मोठ्या समाजाचे. असं असताना मला आता विचारायचं आहे की ठीक आहे, महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार, ओबीसी मधून आरक्षण देणार नाही.
अरे चार चार आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, बरं आम्ही 54% बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले,